नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण व्हेज शेवया उपीट करूया। खूप छान होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, प्लीज शेअर करा। चिकट अजिबात होत नाही, जेवढा शेवया असेल ना तेवढंच पाणी घालायचं। कांदा बारीक कट करून घेतले, हिरवे वाटाणे, कोथिंबीर, काजू किंवा भाजलेले शेंगा, हिरवी मिरची, गाजर बारीक कट करून घ्या, हाफ टोमॅटो, आलं, लिंबू, हळद, हिंग पावडर, शेवया, तीळ, मोहरी, अक्के जिरे, कोथिंबीर, खोबरं, तेल, मोहरी, तीळ, कढीपत्ता, अक्के जिरे, हिंग पावडर, मिरची, कांदा आणि गाजर। गाजर भाजायला वेळ लागतो, त्यामुळे गाजर त्यातच टाका। काजू पण टाका, म्हणजे छान भाजतं कांद्याबरोबर। कांदा सोनेरी उकळून त्यातून आता मी भाजून घेईन। हळद, कोथिंबीर, तेलात कोथिंबीर टाकलं ना टेस्ट पण छान येते आणि कोथिंबीर हिरवी राहते तेलात तळल्या। कांदा छान भाजला, हिरवे वाटाणे, आलं थोडं तिखट, थोडंसं छिटं आलं, गॅस बारीक ठेवा आणि शेवया एक दोन मिनिट लाल उकळेल भाजून घेऊया।
शेवया छान भाजून घ्या तरच उपीट छान लागतं, हे बघा सोनेरी झालं। लिंबू, टोमॅटो आता टाका, शेवया भाजल्यानंतरच टोमॅटो टाका, आधी टाकलं ना मग शेवया व्यवस्थित भाजले जात नाही। चवीनुसार मीठ, थोडस साखर, पाणी उकळलेलंच घाला, जेवढं शेवाळ्या असतील तेवढं पाणी घालायचं, शेवाळ्याला पाणी जरा लागतं। गॅस बारीक कर, शिजवायला ठेव, गॅस बारीक करा, बारीक करून ठेव। पाणी आटोपर्यंत शिजवून घ्यायचं, बघा पाणी सगळं आटलं, शेवयाच्या उपीटला पाणी कमी लागत, वास असं मस्त यायला लागलंय गंगून। चला गरम गरम शेवयाचं उपीट खाऊया। डाळ शेवयाचं उपीट करायचं असेल तर त्याच्यात भरपूर भाज्या घाला, डाळ उपीट तयार होतं, खूप छान लागतं भरपूर भाज्या घालून।